आज आपण पाहू शकतो मोदीजींनी पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये शहरांची देखील चिंता केली। यापूर्वी आपल्या देशामधल्या सरकारांना शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा, शहरांची कधी सरकारने चिंता केली नाही आणि परिणाम काय झाला आपण पाहतोय। गेल्या 40-50 वर्षांमध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारांनी शहरांची चिंता न केल्यामुळे लोक शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहरात आले पण राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याची, कचऱ्याची, या ठिकाणी सांडपाण्याच्या अनेक समस्या तयार झाल्या। मोदीजींनी मोठ्या प्रमाणात त्याकरता निधी उपलब्ध करून दिला। आज आपण जर विचार केला, आपल्या पुण्याचाच विचार केला, तर जवळजवळ एसटीपी करता 1900 कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि त्यासोबत घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, सांडपाण्याच्या योजना असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, 24/7 ची योजना असेल, या सगळ्या योजनांकरता भरघोस निधी आज पुण्यामध्ये मोदीजींनी दिला। मगाशी मेधाताई सांगत होत्या पाण्याची काही ठिकाणी समस्या आहे, कारण अजून काम चाललेलं आहे, पण ज्या दिवशी या सगळ्या टाक्यांचं काम पूर्ण होईल, बुस्टरचं काम पूर्ण होईल, पंप्सचं काम पूर्ण होईल, या पुण्यामध्ये कुठल्याही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची किल्लत राहणार नाही, कारण मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला याकरता निधी दिलाय।